डॉक्टर रखमाबाई हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. इंडियाज फर्स्ट प्रॅक्टिसिंग लेडी डॉक्टर. मी जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा मला फार कुतूहल झालं की ह्या बाईंनी लंडनला जाऊन मेडिकलचं शिक्षण घेतलं, परत आली आणि तिने प्रॅक्टिस देखील सुरू केली, तेही अशा काळात जेव्हा स्त्रियांना शिक्षणही देत नव्हते. कमालीची गोष्ट वाटली. त्यांच्या आयुष्याबद्दल वाचलं तेव्हा लक्षात आलं की 1896 मध्ये जेव्हा प्लेग आला होता तेव्हा त्यांनी खूप काम केलं होतं. हल्ली कोविड आलाय आणि आपल्याला खूप स्त्रिया दिसतात ज्या काम करतायत, ज्या डॉक्टर्स आहेत. आणि आज आपल्याला एवढं वाटतं की डॉक्टर्स किती काम करतात, स्त्रिया किती काम करतात. त्यावेळेला जेव्हा डॉक्टर रखमाबाईंनी हे सगळं केलं तेव्हा त्यांच्यासाठी ही किती कठीण गोष्ट असेल हे सगळं पाहून मनात एक कविता आली, लिहिली ती. रोहन रोहननी त्या कवितेला चाल दिली आहे आणि अनंत महादेवनजी यांनी डॉक्टर रखमाबाई यांच्या आयुष्यातल्या अशाच खूप महत्वाच्या प्रसंगांना टिपून आणि त्यांच्या आयुष्यावर अभ्यास करून आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन एक चित्रपट बनवलाय, डॉक्टर रखमाबाई. लवकरच आपण पाहाल, पण त्याआधी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी लिहिलेलं, रोहन रोहननी चाल दिलेलं आणि आनंदजींनी चित्र दिलेलं असं एक गाणं तुमच्यासाठी सादर करत आहे. कुठली कुणी म्हणाले खुळी, कुणी म्हणाले या जगतातील ही चलुळी पांगळी. रडता रडता हसले, मी हसता हसता रडले. भावनांच्या दिसावे.